देशातील तीन पक्षांसाठी एक मोठी बातमी पाहणार आहोत, ती म्हणजे देशामधील तीन राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि भाकप या पक्षांना नोटीस पाठवण्यात आलेली आहे. राष्ट्रीय मान्यता का रद्द करू नये, निवडणूक आयोगाची तिन्ही पक्षांनाही विचारणा करण्यात आलेली आहे. तिन्ही पक्षांना 20 दिवसात उत्तर देण्याची आयोगाने नोटीसही दिलेली आहे. शैलेश तावटे आमचे प्रतिनिधी, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात. शैलेश, देशातील तीन पक्षांसाठी मोठी बातमी आहे. खरं तर तीन राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावलेली आहे. काय म्हटलंय या नोटीसत? विशाल, महत्वाचं आहे की एखादा पक्ष जर त्या स्वरूपाचा असेल तर त्या संदर्भात त्याची ताकद जी आहे ती त्या दृष्टीनं महत्वाची आहे. जर एखाद्या पक्षाला राष्ट्रीय महत्व आपण दिलं जातं तर त्याची राष्ट्रीय पातळीवर ताकद केवढी आहे, किती त्यांचे खासदार आहेत, या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. बरोबर, आपल्याला माहिती आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने भाजपने काम केलेलं आहे त्यामुळे इतर अनेक जे पक्ष आहेत म्हणजे अगदी रिजनल पक्ष देखील यामध्ये सगळे भुईसपाट झालेले आहेत आणि त्यामुळे जे राष्ट्रीय पक्ष जे आहेत त्यांना देखील खूप मोठ्या प्रमाणात याचा या सगळ्यांनी पराभव पत्करावा लागला आणि त्यामुळे आता सर्वांसमोर एक मोठे संकट निर्माण झालेलं आहे की ज्यांनी फक्त राष्ट्रीय जो पक्ष राष्ट्रीय गवगाव करतो त्या दृष्टीनं त्याची ताकद आहे का या संदर्भात आता या निवडणूक आयोगाने या संदर्भातील तपासणी केली आणि संबंधित पक्षांना देखील नोटिसा दिलेल्या आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील ही नोटीस देण्यात आलेली आहे. कारण आपण जर पाहिलं की या निवडणुकीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये 24 जागांपैकी फक्त या ठिकाणी राष्ट्रवादीला 5 जागा या ठिकाणी निवडता आलेल्या आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादीची ताकद किती आहे आणि या संदर्भाच्या दृष्टीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देखील नोटीस देण्यात आलेली आहे की येत्या 20 दिवसामध्ये तुम्ही त्या संदर्भातलं आपलं स्पष्टीकरण जे आहे ते निवडणूक आयोगासमोर ठेवणं गरजेचं आहे. अन्यथा तुमचं या ठिकाणी जे काही राजकीय महत्व जे आहे आणि राजकीय पातळीवर त्यांची जी काही या ठिकाणी दर्जा जो आहे तो काढून घेतला जाईल अशी भूमिका जी आहे ती निवडणूक आयोगाने म्हणजे इतर जे तीन दोन पक्ष त्यांच्यासाठी देखील ही धोक्याची घंटा आहे. त्यामुळे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो आहे तो या संदर्भात आपली काय भूमिका देतोय हे देखील पाहणं गरजेचं आहे. खरोखरच या राज्यासाठी अतिशय महत्वाची बातमी, कारण एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसला देखील अशाच प्रकारे जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बरं, राष्ट्रीय मान्यता का रद्द करू नये असा सवाल विचारल्यानंतर मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून कशा प्रकारचं उत्तर दिलं जाऊ शकतं असं वाटतंय. त्यानंतर काही तातडीची बैठक राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आलेली आहे का? पुढचं पाऊल राष्ट्रवादी काँग्रेसकडून कुठल्या प्रकारचं असेल? अद्याप अशी बैठकीचं नियोजन सध्या तरी या ठिकाणी कुठली माहिती मिळत नाहीये. पण या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे शरद पवार या संदर्भात नक्कीच 1-2 दिवसामध्ये बैठक घेतील. कारण ही महत्वाची गोष्ट आहे, कारण ही पक्षाच्या दृष्टीने देखील महत्वाची आहे. महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं ज्यावेळी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळी हा राष्ट्रवादी पक्ष हा 2 नंबरचा पक्ष होता. त्यामुळे आता राष्ट्रवादी जरी विरोधी पक्ष जरी असला तरी या ठिकाणी तरी देखील तो महाराष्ट्रामध्ये 1 नंबरचा पक्ष आहे कारण काँग्रेसचा फक्त 1 जागा आहे. त्यामुळे त्या दृष्टीने आगामी विधानसभा निवडणूक शैलेश आपल्याकडे तो हेमंत टकले यावेळेला राष्ट्रवादीचे नेते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. हेमंतजी, राष्ट्रीय मान्यता का रद्द करू नये अशा प्रकारची विचारणा तीन पक्षांना करण्यात आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचं नाव देखील त्यामध्ये, राष्ट्रवादी काय करणार? आता ही नोटीस आल्याचं आम्हाला आपल्या माध्यमातून कळालंय. प्रत्यक्ष नोटीस हातात आल्यानंतर तारणे दाखवा जर नोटीस असेल तर त्याचा कायदेशीररित्या अभ्यास करून त्याला योग्य ते उत्तर आम्ही निश्चित निवडणूक आयोगाला देऊ. तर त्यांनी दिलेल्या मुदतीत उत्तर देऊ. नक्कीच, मात्र राष्ट्रीय पक्ष अशी राष्ट्रवादी काँग्रेसची खरं तर ओळख आहे ती पुसली जाऊ नये यासाठी आता तातडीनं पावलं उचलणं देखील तितकंच गरजेचं असं वाटतं का हेमंतजी? हो, त्या पद्धतीनेच आतापर्यंत सगळा आमची वाटचाल आहे. आमचे लोकसभेला सुद्धा उमेदवार अनेक राज्यामध्ये होते. बाहेर आम्हाला महाराष्ट्राबाहेरही एका ठिकाणी यश मिळालेलं आहे. आता ते त्याचा जो काही त्यांनी नवीन जर नियमामध्ये काही बदल केले असतील तर त्याचाही अभ्यास करायला लागेल. परंतु ती राष्ट्रीय मान्यता आमची राहावी यासाठी आम्हाला कायदेशीर मार्गाने जे करता येईल ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत. बरं, एखाद्या पक्षाला राष्ट्रीय मान्यता मिळण्यासाठी काही अटी असतात, त्या अटी पूर्ण करणं देखील तितकंच गरजेचं असतं. राष्ट्रवादीला आपण कुठे पाहता या अटीं संदर्भात? नाही, त्या एकूण मतदान झालेल्यापैकी आपण लोकसभेला आणि विधानसभेचा दोन्हीचाही किती राज्यातल्या विधानसभामध्ये आपण उमेदवार उभे करतो अशा प्रकारचा एक त्याच्यामधला नियम आहे. त्याप्रमाणे त्याचा आढावा घेऊन
त्याचं मतदान किती प्रमाणात झालंय हेही अभ्यास करायला लागेल आणि त्या दृष्टीने आतापर्यंत आहे तीच मान्यता पुढे राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू. बरं, नक्कीच. मात्र निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि भाकप या तीनच पक्षांना ही नोटीस का बजावली असं वाटतं? कारण माझ्या अंदाजाने मुळामध्ये राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळालेले सहाच पक्ष आहेत. हा, सहा किंवा सात असतील एकूण. त्याच्यामुळे त्या याच्यामधल्या आत्ताचा आढावा घेऊन त्यांनी काहीतरी जर केलं असेल तर ते नक्की काय आहे ते बघून स्वतः आम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊ, त्यांची काय या संदर्भातली विचारणा आहे त्याचा अभ्यास करू. धन्यवाद हेमंतजी, जय महाराष्ट्र बरोबर आपण बोलला त्यासाठी. धन्यवाद शैलेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. आणि आता